मे 2021 वाडेवलाई तालुका हवेली जिल्हा पुणे या गावातील श्री शिवाजी भोरडे या कुक्कुटपालन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या घरी आणि देशी गायींचं पालन करणाऱ्या हे जे शेतकरी आहेत श्री शिवाजी भोरडे यांच्या ह्या कुक्कुटपालनाचं जे शेड बनवले त्यांनी मुक्त कुक्कुटपालन व्यवसाय या ठिकाणी त्यांनी शेड केलेलं नाही आहे. कमीत कमी खर्चामध्ये सध्या शेतकऱ्यांची जी परिस्थिती आहे ही शेड बनवण्याची नाही आहे. त्यांच्याकडे पैसे नाही आहेत. मग त्याला पर्याय म्हणून शेतकऱ्यांना मदत म्हणून महाविकास आघाडी सरकार आदरणीय शरदचंद्रजी पवार यांच्या नावाने शरद पवार ग्राम समृद्धी योजना ही 1 एप्रिल 2021 पासून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना लखपती करण्याकरता सुरू केलेली आहे. ह्या योजनेच्या माध्यमातून महाविकास आघाडी सरकारच्या वतीने शेतकऱ्यांना 3 गोष्टी देण्यात येणार आहेत 100% अनुदानावरती. कोणत्या त्या गोष्टी? तर ज्या शेतकऱ्यांच्या घरी देशी गायी आहेत, म्हशी आहेत, जनावरं आहेत दूध देणारी थोडक्यात, दुभती जनावरं आहेत, पण ती उघड्यावरती बांधली जातात, ऊन वारा पाऊस यांच्यापासून त्यांचं संरक्षण होत नाही, म्हणून त्यांचं संरक्षण होण्याकरता 25x11 साईजचा जो गोठा आहे, पक्का गोठा, तो शासनातर्फे 77,000 रुपये अनुदानावरती हा शेतकऱ्यांना बांधून देण्यात येणार आहे. त्याकरता शेतकऱ्यांनी एक फॉर्म आहे रोजगार हमी योजनेअंतर्गत, तो संबंधित गावच्या ग्रामविकास अधिकाऱ्यांशी ग्रामपंचायतीशी संपर्क साधायचा, तो फॉर्म भरून द्यायचा आणि शेतकऱ्यांनी त्याचा लाभ घ्यायचा असं या योजनेमध्ये सांगितलेलं आहे. दुसरं योजना काय त्याच्यातली? तर ज्या शेतकऱ्यांच्या घरी 20 कोंबड्या आहेत कमीत कमी आणि जास्तीत जास्त 100 कोंबड्या आहेत अशा कोंबड्यांसाठी शेतकऱ्यांना एक कुक्कुटपालनाचे शेड सरकारतर्फे 100% अनुदानावरती बांधून देण्यात येणार आहे. 100% अनुदानावरती ह्या कुक्कुटपालनाकरता जे शेड आहे ते शेड बांधून देण्यात येणार आहे. आता सध्या आपण ह्या कोंबड्या पाहतोय, कोंबड्यांची छोटे छोटे पिल्लं, ही पारंपरिक पद्धतीने म्हणजे मुक्त त्यांना फिरण्याकरता वाव दिलेला आहे. मुक्त हस्त किंवा मुक्त गोठा आपण ज्याला म्हणतो, गाई गुरांसाठी जसा मुक्त गोठा असतो की ज्या परिसरामध्ये गाई आणि किंवा जनावरं फिरतात त्यांचा व्यायाम होतो. जनरली काय होतं, शेतकरी एका जागेवरती जनावरं बांधून ठेवतात आणि बांधून ठेवल्यामुळं त्या जनावरांची वाढ आणि विकास होत नाही, दुधावरती परिणाम होतो. इथं तसं कोंबड्यांचं पण तसंच आहे. या शेतकऱ्यांच्या घरी मोकळी जागा आहे पण दिवसभर कोंबड्या फिरतात, पण रात्री ते त्यांना संरक्षणाकरता ऊन वारा पावसाकरता त्यांना शेडची आवश्यकता आहे. म्हणून हे जे शेतकरी आहेत त्यांना आपण हे कुक्कुटपालनाचं जे शेड आहे 100 कोंबड्यांसाठी आवश्यक त्याचा लाभार्थी म्हणून त्यांचा फॉर्म भरून घेणार आहे. त्यानंतर ज्या ज्या शेतकऱ्यांच्या घरी शेळे मेंढे आहेत अशा शेतकऱ्यांना कमीत कमी 10 शेळ्या किंवा जास्तीत जास्त 10 शेळ्या त्यांचा जो 10 शेळ्यांसाठी आवश्यक असणारा जो गोठा आहे तो गोठा 100% अनुदानावरती बांधून देण्यात येणार आहे. मग शेतकऱ्यांनी ह्या योजनेचा अवश्य लाभ घ्यावा आणि शेतकऱ्यांनी महाविकास आघाडी सरकारतर्फे जी योजना राबवलेली आहे त्यातून शेतकऱ्यांनी लखपती व्हावं 2 वर्षामध्ये अशी सरकारची अपेक्षा आहे. परंतु ह्या योजनेच्या माध्यमातून एक पूरक म्हणून मी शास्त्रज्ञ प्राध्यापक चंद्रकांत गव्हाणे CBG आंतरराष्ट्रीय सेंद्रिय शेती संशोधन संस्था कोरेगाव भीमा तालुका शिरूर जिल्हा पुणे गेल्या अनेक वर्षापासून शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी मी स्वतः त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या गोठ्यावरती जाऊन त्यांच्या उकिरंडेवरती जाऊन त्यांच्या फार्म हाऊसवरती जाऊन त्यांच्या कुक्कुटपालनाच्या शेडवरती जाऊन शेळे मेंढ्या जिथं बांधतात तिथं जाऊन प्रत्यक्ष व्हिजिट दिलेली, त्यांच्या अडीअडचणी समजून घेतलेले आहेत. आणि आपण या ठिकाणी असा एक पर्याय दिलेला आहे की पक्का गोठा तिथे गांडूळखत प्रकल्प, पक्का गोठा तिथे गांडूळखत प्रकल्प, त्यानंतर शेळी मेंढी पालन शेड तिथेही गांडूळखत प्रकल्प आणि कुक्कुटपालनाचे शेड तिथेही गांडूळखत प्रकल्प. यांची जी विष्ठा आहे या विष्ठेमध्ये मोठ्या प्रमाणात हुमण्यांची संख्या, हुमण्यांची अंडी, हुमण्यांच्या आळ्या आपल्याला आढळतात आणि हुमणी हा प्राणी अतिशय वाईट आहे. त्यांनी शेतकऱ्यांची शेतीची पर्यावरणाची संपूर्ण वाट लावलेली आहे. या हुमणीला जर संपवायचं असेल, शेतकऱ्यांना लखपती करायचं असेल,
शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवायचं असेल, शेतीला सुदृढ बनवायचं असेल, मातीला परिपक्व बनवायचं असेल, मातीला उत्पादक बनवायचं असेल, तर फक्त व्हर्मी कंपोस्ट प्रोजेक्ट करणं आवश्यक आहे। शेतकऱ्यांनी उकिरण्याच्या शेजारी जी मोकळी जागा असेल त्या जागेमध्ये गांडूळखत प्रकल्प करावा। त्याकरता लागणारा हा जो बेड आहे हा 12 फूट लांब, 4 फूट रुंद आणि 2 फूट उंच, म्हणजे थोडक्यात 48 स्क्वेअर फूट हा बेड आपणाला मी देणार आहे। ह्या बेडची किंमत, त्यानंतर ह्या बेडवरती आपणाला पालापाचोळा, जनावरांनी न खाल्लेलं जे काही पालापाचोळा आहे तो पालापाचोळा खाली 6 इंच भरायचा। भाजीपाला वाळलेला असेल, झाडांची पानं असतील वाळलेली, ती पानं आपण 6 इंच खाली भरायची। त्याच्यावरती 1.5 फूट हे शेण टाकायचं किंवा त्या ठिकाणी शेळ्या मेंढ्यांच्या लेंड्या टाकायच्या किंवा ह्या कोंबड्यांचं कोंबडखत टाकायचं। आणि मग परत वरचा जो 6 इंचाचा थर आहे त्या 6 इंचाच्या थरावरती परत पालापाचोळा टाकायचा आणि त्याच्यावरती 3 किलो, मिनिमम 3 किलो आणि मॅक्झिमम 4 किलो आयसेनिया फेटिडा नावाची जी इंडियन व्हरायटी आहे अर्थवमची, तर ती आपण 3 किलो किंवा 4 किलो मॅक्झिमम या ठिकाणी टाकणार आहोत। आणि दिवसाला सकाळ दुपार संध्याकाळ प्रत्येकी 20 लिटर याप्रमाणे पहिला 1.5 महिना म्हणजे 15-15-15 दिवस म्हणजे पहिल्या 15 दिवसामध्ये 60 लिटर पाणी मारायचं दिवसाला सकाळ दुपार संध्याकाळ 20 लिटर प्रमाणे। त्यानंतर नंतरच्या 15 दिवसाला 15 लिटर प्रमाणे 3 वेळेला 45 लिटर पाणी, अधिक नंतरच्या 15 दिवसाला प्रत्येकी 10 लिटर पाणी असे या ठिकाणी आपल्याला मारायचे आणि 45व्या दिवशी पाणी मारायचं बंद करायचे। पाणी मारायचं बंद झाल्यानंतर वरच्या बाजूने हे वाळत जाईल, वाळलेलं जे खत आहे ते आपलं खोऱ्या आणि घमेल्याच्या साह्याने बाजूला काढायचं, पिशव भरून ठेवायच्या किंवा सावलीला ते खत काढून ठेवायचं। सगळी जी गांडूळं आहेत ती एका कोपऱ्याला किंवा तळाला जातात, नंतर ती तळाला गेलेली गांडूळ जी आहेत 3 किलोची दुप्पट होतात म्हणजे 6 किलो होतात। तर पुढच्या वेळेस बेड भरताना तुम्ही स्वतः त्या ठिकाणी उत्पादक झालेले असता, तुम्हाला सुरुवातीला फक्त 4 किलो गांडूळं महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या मुख्य कार्यालयात किंवा पंचायत समिती कार्यालयाच्या कृषी विभागात किंवा वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मांजरी पुणे यांच्या कार्यालयामध्ये गांडूळखत प्रकल्पामध्ये गांडूळ विकत मिळतात। तो सरकारी भाव 600 रुपये किलो असून त्याच्यावरती GST वगैरे पकडून साधारणपणे 625 रुपयाच्या आसपास या गांडूळ खत किंवा गांडूळांची किंमत त्या ठिकाणी आपल्याला देऊन विकत आणावी लागतात। 2400 रुपयाची गांडूळ आपण जर 4 किलो इथं टाकली, साधारणपणे 2700 रुपयाचं बेड म्हणजे 2700 × 4 = 31 आणि 2000 म्हणजे 5100 आणि 400 रुपयाचे बांबूंची त्या ठिकाणी साईडच्या बाजूने लावावे लागतात, म्हणजे साधारणपणे कॅपिटल इन्व्हेस्टमेंट ही आपली 5000 रुपये आहे असं गृहीत धरून चालायचं शेतकऱ्यांनी। आणि 5000 रुपये तुम्ही एकदा गुंतवले की पुढच्या महिन्यामध्ये तुमची 4 किलोची 8 किलो गांडूळ तयार होतात। तुम्हाला 8 किलो गांडूळांची किंमत 6848 म्हणजे 4800 रुपये पुढच्या महिन्यामध्ये जी विकत आणावी लागणार आहेत तो विषय संपला। तुमचीच तुम्ही गांडूळ तयार करायची आणि पुढच्या वेळेस तुमचीच तुम्ही वापरायची। फक्त सुरुवातीला ज्या शेतकऱ्यांना हा प्रकल्प सुरू करायचा आहे त्यांनी 4 किलो गांडूळ फक्त विकत आणणं अपेक्षित आहे, एवढाच शेतकऱ्यांचा खर्च आहे। जर एकमेका सहाय्य करू अवघेस धरू सुपंत या उक्तीप्रमाणे जर शेतकऱ्यांनी एकमेकाला सहकार्य केलं, समजा शिवाजी बोर्डे वाडी बोलायचे आहेत, त्यांचे मित्र जर त्यांच्याच गावातले पलीकडची शेती त्यांची असेल तर त्यांनी यांच्यावरती ना नफा ना तोटा या तत्वावरती 800 रुपये किलो 600 रुपये किलोने जी आणलेली आहेत ती पुण्यावरून आणण्याच्याऐवजी त्यांनी जरी त्यांना 500 रुपये किलोने दिली, त्यांनी जरी 550 ने दिली, जरी 450 ने दिली, तरी या ठिकाणी दोघांचंही त्या ठिकाणी परवडण्यासारखा विषय आहे। म्हणून शेतकऱ्यांनी एकमेकाच्या मदतीला यावं आणि एकमेकाच्या मदतीला येऊन एकमेकांनी सुधारणा करावी। ह्या एका वेळची किंमत सरकारी नियमाप्रमाणे हे जर गांडूळ खत आपणाला या सरकारी ठिकाणावरून विकत घ्यायचं असेल तर 10000 रुपये प्रतिटन म्हणजे 10 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला विकत आणावं लागतं। आणि शिवाय ट्रान्सपोर्ट खर्च तुमचं मांजरीवरून किंवा पुण्यावरून किती लांब गाव आहे त्यानुसार टेम्पोचा खर्च किंवा तुमचे जे काही वाहन असेल त्याचा खर्च साधारणपणे 1-2000 आसपास त्या ठिकाणी जातो, म्हणजेच काय तर 12000 रुपये प्रतिटन याप्रमाणे वाहतुकी सह शेतकऱ्यांना पडतं। म्हणून जर या ठिकाणी तयार झालेलं खत या शेतकऱ्यांनी पलीकडच्या शेतकऱ्याला विकलं
ते त्याचा ट्रान्सपोर्ट खर्च वाचेल आणि 10,000 रुपये प्रति टन याप्रमाणे यांनी शिवाजी बोर्डे यांनी यांच्या शेतामध्ये हे कुक्कुटपालनासाठी एक बेड बसवलेला आहे. त्याच्यानंतर बाहेरच्या बाजूला त्यांच्याकडे देशी गाई आहेत, त्यानंतर केर कचरा निघतो, त्याच्यासाठी त्यांनी 2 बेड बसवलेत. अशा 3 बेड बसवलेले आहेत, म्हणजेच यांच्या घरी 3 बेड दर 2 महिन्यांनी म्हणजे 3 टन गांडूळखत दर 2 महिन्यांनी तयार होईल, म्हणजेच महिन्याला 1.5 टन गांडूळखत तयार होईल, म्हणजेच महिन्याला 15,000 रुपये उत्पन्न होईल. असं जर आपण 3 बेडचा हिशेब काढला तर 1 महिन्याला 15,000, 12 महिन्याचा हिशेब केला तर 15 गुणिले 12 म्हणजे साधारणपणे 1,80,000 रुपये त्यांना वार्षिक उत्पन्न त्या 3 बेडपासून मिळेल. म्हणजे हा शेतकरी एका वर्षात 3 बेडवरती हा दुप्पट लखपती झाला. 1,80,000 म्हणजे 2 लाखामध्ये काही फारसा फरक नाही. जरी आपण 1.5 लाख पकडले तर हा शेतकरी 1.5 पट लखपती झाला. अशाच प्रमाणात प्रत्येक शेतकऱ्याने 3, 6, 9, 12, 15, 20, 25, 50 बेडपर्यंत जर शेतकऱ्यांनी जर ह्या बेडची त्या ठिकाणी तुम्ही रचना केली किंवा तुम्ही बेड लावले तर तुम्हीच तुमचे मालक, तुम्हीच तुमचे खताचे उत्पादक या ठिकाणी होणार आणि तुम्ही लखपती झाले की इतरांचे हातपाय पडण्याची गरज लागणार नाही. म्हणून CBG सेंद्रिय शेतकरी लखपती योजना 2021 ही मी स्वतः सुरू केलेली. या योजनेचा शेतकऱ्याने लाभ घ्यावा असे या ठिकाणी मी सांगू इच्छितो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय पर्यावरण. यानंतर झालं तुम्ही सांगितलं.